नमस्कार बाम, मी आज माझी यात्रा ही कथा तुमच्या समोर सादर करणार आहे. संध्याकाळचे 7 वाजले तसं काशीनी अस्वस्थपणे खिडकीतून बाहेर पाहिलं. अंधार पडत चालला होता तशी बुधवार पेठ अजूनच गजबजून गेली होती. काशी खरं तर मूळची इथली नव्हती. कोणातरी हरामखोरानं यात्रेतून तिला पळवलं आणि इथं आणून विकलं. इथे पहिल्यांदा आली तेव्हा इथल्या बाया, इथली वेगवेगळ्या रंगाची वासाची हपापलेली माणसं पाहून घाबरूनच गेली होती. पण आता सगळं रोजचंच झालं होतं. दररोज 7 वाजता इथली मालकीण म्हणजे काजल मौसी टीव्हीवर एखाद्या सलमान खानचा पिक्चर लावून बसायची आणि नुसतं नाही हा, सोबत तिची कॉमेंट्रीही चालू असायची. ये सलमान तो बडा अच्छा बंदा है, मैंने देखा था ना उसे बंबई के मॉल के बाहर. हाँ, देखते ही रह गया था मेरे को. बस उस दिन से आज तक कुवारा है. तू क्यों वासरी, चल कमला धंधे पे खड़ी हो जा. काजल मौसीला कधी कोणाबद्दल काय वाटेल काही सांगता यायचं नाही, म्हणूनच तिचा सगळ्यांवर धाक होता. आजही काशीने अस्वस्थपणे काजल मौसीचं आपल्याकडे लक्ष आहे का याकडे लक्ष दिलं. पण काजल मौसीलाही आज काशीच्या मनातली चलबिचल समजू शकणार नव्हती. काशीने हलकेच हात आपल्या पोटावर ठेवला. तिला दिवस गेले होते आणि हीच गोष्ट आता आपले दिवस बदलेल याची तिला पूर्ण खात्री होती. मनोहर गेली 2 वर्ष फक्त काशीचा कस्टमर होता. दोघही गुंतले होते एकमेकांमध्ये. तिने कालच मनोहरला ही गोड बातमी सांगितली होती आणि आज तो येणार होता तिला इथून घेऊन जायची तयारी करून. काशीला इथे कधीच राहायचं नव्हतं आणि आता मनोहर हे बाळ सगळं तिला या दुष्टचक्रातून बाहेर काढणार होतं. ती एका वेगळ्याच धुंदीत होती. पूर्ण नटून ती तशीच मनोहरची वाट पाहत केव्हाची बसून होती. पण मनोहर आलाच नाही. 2 तास, 3 तास, 4 तास मनोहर तिला परत कधीच दिसला नाही. कदाचित तो येणार नाही हे कळायला हवं होतं तिला. तिने त्याला बातमी सांगितली तेव्हाच, किंवा ती त्याच्यात गुंतली तेव्हाच, किंवा ती पहिल्यांदा भेटली आणि त्याची निवड करून त्याला रूमवर घेऊन गेली तेव्हाच. पण काही निर्णय घेतले जातात आयुष्यात आणि ते परत फिरवून मागे जाणं शक्यच नसतं आणि काशीचं आयुष्य तर अशा निर्णयांनी पूर्ण भरलेलं होतं. डोळ्यातलं पाणी तिने पुसलं आणि हे डोळे पुसणं आता शेवटचं तिने स्वतःला बजावलं. या बाळाचं काय करायचं आता, तिने स्वतःलाच प्रश्न विचारला. कुणी कुणाचं नसतंच कारण. प्रेम करता येतं पण जबाबदारी नाही घेता येत, कळून चुकलं होतं तिला. आणि हे बाळ आता अजूनच अडकवून ठेवणार होतं तिला. मुलगी झाली तर काय धंदेवाली करू इथं, नाही. काशीने ठरवलं आणि गर्भपात करायचा निर्णय घेतला. कोणाचं लक्ष नाही असं पाहून ती जाणार बाहेर तेवढ्यात बुडूचा अडथळा आयुष्याने तिच्या पुढे वाढवून ठेवला होताच. काजल मावसीला दारू प्यायची फार वाईट सवय. एकदा प्यायली की इतकी प्यायची की झिंग चढायची तिला. त्या दिवशी तशीच दारू पीत आडनिड्या वेळी तिथं बसली होती. काशी रुक, वो आदमी यार था ना तेरा. सब बताया मुझे, मां बनने वाली है ना तू. मैंने कहा था काशी, धंधे में प्यार मत ला, हम जैसों का कोई नहीं है, कोई नहीं है. अच्छी बात है काशी, अब तेरी बच्ची भी मौसी से धंधा सीखेगी. पहले मेरी मालकिन, अब मैं, फिर तू, फिर तेरी बच्ची. मौसी मी फसणार नाही आत, काय पण करेन पण मी तुझ्यासारखी नाही होणार. हे चक्र मी थांबवणार मौसी, बघ तू. काशी भावनेच्या भरात बोलली आणि मौसीला ढकलून तशीच निघून गेली. मौसी आता भानावर नाहीये, कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवायला पाठवायला व आलं तिच्या मनात, पण वेळ नव्हता. तशीच तरातरा चालत ती डॉक्टरकडे निघाली. जवळपास तासाभरानं
परतून कोठीच्या वाटेला लागली. अंग ठणकत होत. पण ठीक आहे, मोकळं व्हायचा रस्ता जर एवढ्याशा त्रासातून जाणार असेल तर तोही मला मान्य आहे असं तिने मनाला समजावलं. चालत चालत कोठीपाशी आली तर तिथं ही गर्दी जमलेली. गर्दीतून वाट काढत पुढे आली तर मौसी, काजल मौसी तिथे निश्चेष्ट पडली होती. लय पिऊन गच्चीवर गेलती, कोणाला ठावच नाही, पडली खलास, कोणीतरी काशीच्या मनात फुटलं. तिला काहीच सुधरेनासं झालं. तशीच ती चालत गल्लीच्या टोकाला आली. गल्लीच्या टोकापासून दगडूशेठ म्हणून यात्रा चालली होती. वारकरी एक सुरात विठुनामाचा गजर करत चालले होते. तिला एकदम तिचे आईबाबा आठवले, त्यांच्यासोबत यात्रेला निघाली होती. पुन्हा हारामखोरानं इथे आणून विकली आणि आयुष्यच बदलून गेलं. ती यात्राच अर्धवट राहून गेली. आता परत नव्याने तिने तो ताल धरायचा, त्यात सामील व्हायचा प्रयत्न केला. पण आता ते हात निष्पाप राहिले नव्हते. आता त्या हातांना तो ताल धरताच येत नव्हता. काशी धडपडत तिथेच खाली बसली आणि आवेगाने तिने विठ्ठलाला साथ घातली. विठ्ठला, का होतंय असं? का तो जुना ताल धरता येईना या हातांना? मी जितकी बाहेर पडू पाहिले तितकी का अडकायली यात? मौसीकडे ध्यान दिलं नाही, बाळ मारलं मी मायत, तरी पण की हाच रस्ता आहे माया. मी लहान होते तर आबा मला कडेवर घेऊन अभंग म्हणायचे. आवाज चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. बघ काशे, बायांचं या असं असत, संसाराचा मोह काही सोडवत नाही. पण आता वाटत त्या आवाले कशानं माग ओढलं असेल, तिच्या मोहान कि समाजाच्या पाशान? देवा देवा, बाईनं किती पण ठरवलं तरी तिला हवा तो रस्ता नाही धरतायत. आमच्या सारख्या बायांना तर नाहीच. मी तुझ्यासारखी नाही होणार. मावशी पण असंच म्हणाली असेल का तिच्या मालकिनीला? अशा नक्की किती बायांनी आजवर काट्याचा रस्ता यात्रा मानून पूर्ण केला असेल? त्या आवासारखा आमच्यावर कोण लिहिणार अभंग? आता जो रस्ता कपाई लिवलाय त्याचीच यात्रा करून दर्शन ये निट्टला. ही यात्रा पुरी करी निट्टला, काशी म्हणाली आणि धडपडत उठली. कपाळीची रेषा आणि बुधवार पेठ गल्ली नंबर 5 हा पत्ता कधीच बदलता येणार नाही हे तिला कळलं होत. या नव्या यात्रेला रक्तस्रावाने माखलेलं लुगडं घेत ती तशीच चालली होती. ती आता त्या कोठीची अक्का होणार होती, सगळ्यांना सावरणार होती. या नव्या यात्रेला निघण्यापूर्वी आबा सांगत असलेल्या अभंगातल्या शेवटच्या ओळी अजूनही तिच्या कानात घुमत होत्या. मुले लेकरे घरदार माझ इथच पंढरपूर, मुले लेकरे घरदार माझ इथच पंढरपूर. धन्यवाद.